आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ विविध आकृत्यांचे पृष्ठफळ आणि घनफळ कसे काढतात ते शिकणार आहोत. परंतु आधी आपण त्या आकृत्यांची ओळख करून घेऊ. बघा, हा घन, या घनाला एकूण सहा बाजू असतात. ही समोर तुम्हाला दिसते ती एक, तिच्या मागची दोन आणि या आजूबाजूच्या दोन, चार आणि एक वर आणि एक खाली. आता या सही बाजू घनाच्या सारख्या असतात. आता घनाचं पृष्ठफळ कसं काढायचं? अथवा घनाला एकूण सहा पृष्ठ असतात आणि प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकृती असतं. तुम्हाला समोर दिसत आहे हा चौरसाकृती एक पृष्ठ आहे, असे सहा पृष्ठ आहे. त्या चौरसाची ही तुम्हाला दिसते ती चौरसाची बाजू झाली. आता तिला जर आपण एल मानलं तर एका पृष्ठाचं पृष्ठफळ झालं एल वर्ग. असे या घनाला सहा पृष्ठ आहेत म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ सहा एल वर्ग. म्हणजे घनाला सहा पृष्ठ असतात त्यामुळे एकूण पृष्ठफळ झालं सहा एल वर्ग. त्याचप्रमाणे जर आपल्याला या घनाचं उभं पृष्ठफळ विचारलं तर उभं पृष्ठफळ याचा अर्थ ह्याच्या उभ्या बाजू दिसत आहेत, ही एक आणि हिच्या मागची दोन, ही या बाजूची एक आणि त्याच्या पलीकडची, अशा चार उभ्या बाजू आहेत. म्हणजे एकूण घनाला उभ्या बाजू चार आहेत म्हणून घनाचं उभं पृष्ठफळ झालं चार एलचा वर्ग. आणि त्याच पद्धतीने घनाचं घनफळ, घनफळ काढण्यासाठी घनाची जी बाजू आहे त्याचा घन करायचा. म्हणजे या घनाकृती आकृतीमध्ये किती हवा मावेल किंवा एखादी आपल्याला पाणी भरायचं तर किती पाणी मावेल त्यासाठी आपल्याला घनफळ काढावं लागतं. तर त्याचं सूत्र आहे घनाचे घनफळ बरोबर यलचा घन. या पद्धतीने आपण या सूत्रांचा उपयोग करून घनफळ काढणे, घनाचे एकूण पृष्ठफळ काढणे आणि घनाचे उभे पृष्ठफळ काढणे हे करू शकतो.